नमस्कार, मी हर्षाली। बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर। स्पर्धेत सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटा, रवी शास्त्री यांचे विद्यार्थ्यांना आवाहन। केटीएसपीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन। मोहपाडा मच्छी बाजारातील स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था। आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत शहरातील विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न। पाताळगंगा रोटरी क्लबच्या पुढाकारातून वनराई बंधारे प्रकल्प। पेन्शन नागरिकांसाठी भाजपची कांदा विक्री, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती अभियान। मैदानी खेळ जीवनाचा एक मार्ग आहे, तो तुमचे चारित्र्य घडवतो। म्हणूनच मैदानी खेळात सहभागी व्हा। तुम्हाला ताकदीने उभे करून जिंकण्यासाठी किंवा पराभव स्वीकारायला खेळच शिकवेल, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी राज्य जिल्हास्तरीय प्रावीण्य मिळवलेल्या तसेच सुवर्णपदक विजेत्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार रवी शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला। स्पर्धेत कोण जिंकेल किंवा कोण हारेल याचा विचार न करता स्पर्धेत सहभागी होऊन आनंद लुटा। कठोर स्पर्धा केल्याने भविष्यात मोठे यश मिळेल, असे रवी शास्त्री यांनी सांगत विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवले। या प्रसंगी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह आस्वाद पाटील, संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, माजी अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, कार्यवाह किशोर पाटील, उपाध्यक्ष अब्बू जळगावकर, शालेय समिती अध्यक्ष दिनेश गुरव, राजू अभाणी, दिलीप पोरवाल, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। मोहपाडा बाजारपेठ खरेदी विक्रीचे मुख्य ठिकाण आहे। बाजारहाट करण्यासाठी होत असलेली नागरिकांची वर्दळ पाहता मोहपाडा येथे सुसज्ज स्वच्छता गृहाची गरज आहे। मोहपाडा थांब्यानजीक मच्छी बाजाराजवळ खासदार वेदप्रकाश गोयल यांच्या निधीतून स्वच्छता गृह बांधण्यात आले होते। या स्वच्छता गृहाची आता दयनीय अवस्था झाली आहे। माजी आमदार विवेक पाटील यांनी या स्वच्छता गृहाची पुनर्बांधणी करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले। दरवाजांना कडी कोयंडे नाहीत, काही दरवाजे तुटून पडले आहेत, लाईटीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, बाथरूममधील टाईल्स निघून गेले आहेत, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे। हे स्वच्छता गृह मद्यपींचा अड्डा बनला आहे। गावात प्रवेश करताना मच्छी बाजाराची घाण तर दुसरीकडे स्वच्छता गृहाची येणारी दुर्गंधी, यामुळे मोहपाडा गावात प्रवेश करताना नाकमुठी धरून प्रवास करावा लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत शहरातील अनेक विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला। नगरसेवक संकेत भासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत शहरातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी नगराध्यक्ष सुवर्ण जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका प्राची डेरवनकर, मधुरा चंदन, भारती पालकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका अध्यक्ष राजेश भगत, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शहर संघटक नदीम खान, नगरसेवक हेमंत ठांगणे यांच्यासह कर्जत शहरातील नागरिक, मुद्रे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा आणि रायगड जिल्हा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारे प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आहे। पनवेल तालुका मंडळ कृषी अधिकारी भगवान हेगडे, खालापूर मंडळ कृषी अधिकारी जगदीश देशमुख यांनी वनराई बंधाऱ्यांसाठी 168 ठिकाणी
चिन्हांकित केली आहे. कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने हा प्रकल्प राबवला जात आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसाई. राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडत असताना बाजारपेठेत 70 रुपये किलो दराने कांदा विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. त्यामुळे भाजपने पेन तालुक्यातील नागरिकांसाठी अल्पदरात कांदा विक्री केली आहे. पेन मधील भाजप कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कौशल्य पाटील यांच्या हस्ते नागरिकांना प्रत्येकी 5 किलो कांदा 10 रुपये दराने देण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, पेन विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रसाद भोईर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. जागतिक एड्स दिनानिमित्त श्री समर्थ सामाजिक संस्थेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विद्यार्थी रॅली आणि परिसरातील शाळांमधील 8वी ते 12वीच्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्याख्यानामार्फत एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. दरवर्षी परिसरातील गावांमध्ये पथनाट्याद्वारे जागृती करण्यात येत आहे. यावेळी जास्तीत जास्त किशोरवयीन मुलांना जागृत करण्याचा संस्थेचा मानस आहे. डॉक्टर पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.